आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे। कारण राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर दिल्लीला गेले आहेत। शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी नार्वेकर दिल्लीत कायदे तज्ज्ञांच्याकडून सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र नार्वेकर यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे। आपला दौरा पूर्वनियोजित असल्याचं स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिलेलं आहे। शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आता सुनावणीला वेग येणार आहे। तसंच या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत कायदे तज्ज्ञांशी सल्ला मसलत करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मात्र त्यावर नार्वेकरांनी हे उत्तर दिलंय। नाही, माझा हा पूर्वनियोजित दौरा आहे आणि अनेक कार्यक्रम बैठका आहेत, त्यात मी सहभाग घेणार असल्याच कारणाने मी दिल्लीला जात आहे। विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा दावा उद्धव ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आला। ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते। तसंच विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात वेळापत्रक देण्याचा आदेश दिला। या पार्श्वभूमीवर आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे हे विधानसभेचे सदस्य नाही, तरी त्यांना अशा पद्धतीची नोटीस का धाडली जाते असा एक प्रश्न। कारस्थान, वेळकाढूपणा, सत्तेचा गैरवापर, बरं का, यापेक्षा वेगळं काय? गेल्या वर्षी शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेने एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली, त्यावर विधानसभा अध्यक्षांना वाजवी वेळेत निर्णय देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं दिला होता। मात्र कोर्टाच्या आदेशाला 4 महिन्याचा कालावधी उलटूनही आमदार अपात्रतेचा निर्णय काही लागला नाही। मात्र सुप्रीम कोर्टानं त्याची गंभीर दखल घेतल्यानं विधानसभा अध्यक्षांकडून हालचालींना वेग आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मराठा समाजानंतर आता धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी अतिशय आक्रमक होऊ लागलाय। अहमदनगरच्या चौंडी इथे धनगर आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक पार पडली। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं आलेले प्रतिनिधी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा म्हटलंय। मात्र तरीही धनगर समाज आपल्या आंदोलनावर ठाम आहे। एसटी प्रवर्गात आरक्षणाचा GR काढण्याची मागणी शिष्टमंडळानं केली आहे। आमची मागणी फक्त धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी ही आमची स्पष्ट मागणी होती। आणि ज्या धनगर आंदोलनामध्ये तरुणांनी स्वतःवरती गुन्हे दाखल झाले होते त्या तरुणांवरती ते गुन्हे मागे घ्यावेत ही विनंती केली। मुख्यमंत्री महोदयांनी, फडणवीस साहेबांनी ते गुन्हे लवकरात लवकर मागे घेतो असा शब्द दिला, परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणीचा कुठलाही विषय आज ठोस निर्णय झालेला नाही। 2-3 महिने लागतील, 2-4 राज्याचा अहवाल घेऊ, अभ्यास करू, या अभ्यासामध्ये कदाचित वेळ जाईल, परंतु त्यांचा वेळ जाऊ द्या, परंतु आम्ही अमर उपोषण ठाम आहोत आणि अमर उपोषण हे चालत राहील। बघा, सरकारनं 2 महिन्याचा वेळ दिलाय, आता आमची 70 वर्षे गेलेली आहेत। 2 महिने म्हणजे काय, आम्हाला जास्तीचा वेळ नाही, 60 दिवस तर असे असे जातील। त्यामुळे 2 महिन्यामध्ये सरकार GR काढण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी सरकारनं वेळ घेतलेला आहे। आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी वेळ मागून घेतला, तसाच वेळ मागून घेतलाय, तर आम्ही सरकारला वेळ देतो, त्यांनी योग्य फास्टमध्ये सगळ्या ह्या प्रक्रिया पूर्ण करून धनगरांना सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये GR 2 महिन्यानंतर काढावा। त्यामुळे धनगर समाज हा आपल्या आरक्षणाच्या बद्दल अधिकाधिक आग्रही होत चालला आहे। तिकडे राज्य सरकारच्या सोबत आरक्षणाच्या संदर्भात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली। शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं। समोर ते होता प्रश्न।
त्याच्यामध्ये बिहार झारखंड तेलंगणा या राज्यामध्ये काही निर्णय घेतले ते कसे घेतले त्यांची कार्यपद्धती काय होती या बाबतीमध्ये शिष्टमंडळाने आपण पाहावी आणि त्याप्रमाणे त्यांनी घेतलेल्या निर्णयाची कार्यपद्धती पाहण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये अधिकारी असतील शिष्टमंडळातले काही हा प्रश्न जो आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने सरकारने अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा पुढाकार घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतकी सकारात्मकता दाखवल्यानंतर निश्चितपणे त्यातनं काही ना काही मार्ग निघेल. तिकडे नवी दिल्लीत बुधवारी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या बैठकीतल्या अनुपस्थितीवरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी ही बैठक आयोजित केली होती पण या बैठकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली. यावरून शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना खासदारांनी टीका केली. महाराष्ट्रातील सर्व खासदारांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. खासदार हेमंत पाटील यांनी त्या संदर्भातला पुढाकार घेतला होता पण दुर्दैवाने ठाकरे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या गटाचे कोणी खासदार त्या बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि यावरूनच त्यांची मराठा आरक्षणासंदर्भातली आस्था दिसून येते. आणि यापूर्वी पण सामनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कित्येक वेळा खिल्ली उडवलेली आहे त्यामुळे कालच्या त्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा दिसून येतं की मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काल स्पष्ट झाली की त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. इकडे मंत्रीपदाची अपेक्षा बाळगून असलेल्या भाजपच्या आमदारांना पक्षानं गीता संदेश दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदारांना गीता संदेश का देण्यात आला पाहूयात एक खास रिपोर्ट. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणि. तुम्हारा अधिकार तो केवल कर्म करने का है, फल तो ईश्वर के हाथ में. इसलिए न कर्म से भागना उचित है और ना ही कर्म के फल की आशा रखना उचित है. भाजपच्या वरिष्ठांनी राज्यातल्या आमदारांना हा गीता संदेश दिलाय. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे आमदारांचं लक्ष लागलेलं असताना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत. मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा ठेवू नका आणि लोकसभेची तयारी करा, म्हणजे मिशन 45 टार्गेट पूर्ण करण्यासाठी कन्फर्म करा, मात्र मंत्रिपदाच्या फळप्राप्तीची अपेक्षा ठेवू नका असा राजकीय गीता संदेश मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना देण्यात आलाय. महायुतीचं टार्गेट हे 45+ आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मोदींच्या नेतृत्वात 9 वर्षात ज्या पद्धतीने देश पुढे गेला आहे आम्हाला विश्वास आहे की जेव्हा मतदानाला गरीबातला गरीब श्रीमंतातला श्रीमंत आणि कोणी व्यक्ती गेला तुम्ही सुद्धा गेले तरी कमळाची बटणच दाबून याल असा मला विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी 365 दिवस 24 तास निवडणुकीची तयारी करत असते आणि मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष देऊ नका आणि कामाला लागा असा मेसेज द्यायचा आदेश द्यायचा काही कारणच नाही. कारण भारतीय जनता पक्षी नेहमीच निवडणुकीची निरंतर तयारी करत असते आणि हे स्वाभाविकच आहे की जेव्हा इलेक्शन्स लगत येऊन ठेपले आहेत त्यावेळेस प्रायोरिटी फोकस हा इलेक्शनच असतो आणि म्हणून आम्ही सगळे लोक निवडणुकीच्या तयारीला जोरात लागलो आहोतच. इच्छुक आमदारांना लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत कर्म करावं लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं इच्छुक आमदारांना चांगलेच टोले लगावलेत. बघा असं आहे की शेवटी हे सरकार हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार, पैसे मिळाले असतील पण इतर आश्वासनं पूर्ण झालेली नाही. 100% आमदार जे आहेत दोन्ही पक्षातले जे पळून गेले आहेत ते ईडी सीबीआयची भीती आणि पैसे
या महापाळीत गेले आणि भूजेतून गेले। लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत, त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचं भाजपच्या सर्व आमदारांना सांगण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। परिणामी मिशन 45 प्लसचं टार्गेट गाठण्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात आल्यानं आता आमदारांना झपाटून कर्म करावं लागणार आहे। तुम्हारा अधिकार तो केवल कर्म करने का है, अल्प ईश्वर के हाथ में, इसलिए ना कर्म से भागना उचित है और ना ही कर्म के फल की आशा रखना उचित है। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजयोगा करता कर्मयोग आवश्यक। तिकडे राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये रेल्वे स्थानकावर जाऊन हमालांच्या समस्या जाणून घेतल्या। हमालांना मिळत असलेले पैसे, वैद्यकीय सुविधा याबद्दल त्यांनी विचारपूस केली। यावेळेला राहुल गांधी यांनी हमालासारखा वेश परिधान केला आणि डोक्यावर एक बॅग उचलली। अनेक हमालांनी आपल्याला कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यानं मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या वर्षी शाहरुख खाननं लालबागच्या राजाकडे मन्नत मागितली होती आणि ती पूर्ण झाली, यामुळे शाहरुख खान लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आला होता। पाहतो आहोत शाहरुख खान आपल्या मुलासह इथे आला होता आणि त्यानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळेला मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीनं त्याला स्मरणिकासुद्धा भेट देण्यात आली। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्यसह काही खास।